आणखी एका मोठी बातमी आहे. अग्रवाल बापलेकाला 31 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी 7 दिवसांची कोठडी मागितली होती. तर ड्रायव्हरचा फोन मिळवण्यासाठी दोघांची चौकशी केली जाणार आहे. सीसीटीव्ही फुटेज बाबत सुद्धा पोलिसांना माहिती हवी असं कळत आहे. तर हिट अँड रन प्रकरणामध्ये बापलेकावर 3 FIR दाखल आहेत. त्याच्यामध्ये एक तर एका अल्पवयीन मुलानं दारू पिऊन भरधाव पोर्शे कार चालवली, दोघांना उडवलं, त्यांचा जीव त्याच्यामध्ये गेला आणि त्यानंतर त्या मुलाला वाचवण्यासाठी या बापलेकानं म्हणजेच बिल्डर विशाल अग्रवाल आणि त्याच्या वडिलांनी सुरेंद्र अग्रवाल यांनी नेमकं काय काय केलं, त्यांचे काळे कारनामे आता समोर येताना दिसतायत. आणि त्याच पार्श्वभूमीवर जो ड्रायव्हर होता त्याला गोवण्याचा प्रयत्न या दोघांकडून झाला होता. त्याला डांबून ठेवलं गेलं होतं, त्याला पैशांचं आमिष दाखवलं गेलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर त्या ड्रायव्हरचा फोन मिळवण्यासाठी आता या दोघांना, या अग्रवाल बापलेकाला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्या 31 मे पर्यंत ते दोघेही पोलीस कोठडीमध्ये असणार आहेत. त्यामुळे आता या पोलीस कोठडीमध्ये चौकशी दरम्यान नेमकं काय समोर येतं ते बघावं लागेल. दरम्यान पोलिसांनी या दोघांची 7 दिवसांची कोठडी मागितलेली होती, त्यांना 31 मे पर्यंत कोठडी मिळाली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.